नमस्कार माही टू फॅमिली तर पुणे मंडळाची आजची सोडत अनिश्चित काळासाठी निवड महाडाच्या पुणे मंडळाच्या घरांसाठी मंगळवारी सोडत काढण्यात येणार होती मात्र दोन दिवसापूर्वी अचानक ही सोडत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे याचे कोणतेही कारण मंडळाने दिले नसून आता सोडत कधी होणार हेही स्पष्ट केलेले नाही दरम्यान उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून मंगळवारची म्हणजे आजची सात मार्च रोजीची वेळ मिळू न शकल्याने आणि पुढची तारीखही त्यांच्याकडून निश्चित न झाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे समजते दरम्यान सोडत अचानक रद्द केल्यामुळे अर्जदार प्रचंड नाराज झाले आहेत पुणे मंडळांच्या घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रियेला जानेवारीमध्ये सुरू सुरुवात करण्यात आली या प्रक्रियेनुसार सतरा फेब्रुवारी रोजी सोडत काढण्यात येणार होती मात्र सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने मध्येच मंडळाने सोडत पूर्व प्रक्रियेला अर्थात अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ दिली त्यानुसार सतरा फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारी सोडत सात मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली या मुदतवाढीनुसार आता अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान सोमवार सहा मार्च रोजी सोडतीतील अर्जदाराची अंतिम यादी प्रसिद्ध होणार होती पण ही यादी प्रसिद्ध झाली नसून आता ही यादी नऊ मार्च रोजी प्रसिद्ध होईल अशी माहिती मंडळाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे त्यापाठोपाठ साठ मार्च रोजी काढण्यात येणारी सोडत पुढे ढकलण्यात आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे सोडत पुढे ढकलून मंडळाने पन्नास हजार अर्जदारांची निराशा केली आहे महत्त्वाचे म्हणजे सोडत का पुढे ढकलण्यात आली याचे कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही पुढची तारीख लवकरच कळू असे नमूद करण्यात आले आहे सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समाज माध्यम वा प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही म्हाडाकडून यासंबंधीची पत्रकही जारी करण्यात आलेले नाही एकूणच सोडत लांबणीवर गेल्याची माहितीच अर्जदारांपर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे मंगळवारी सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी महाडाच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची निराशा झाली सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे अनेकांना आज समजले मंडळाच्या या कारभारावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोडत काढण्यात येणार असल्याचे यापूर्वीच मंडळाने जाहीर केले होते मात्र फडणवीस यांची वेळ न मिळाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आलीची माहिती सूत्रांनी दिली उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात येत आहे ती मिळाली की सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगत मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला सो हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार